माझे पूर्ण नाव संतोष यादव गायधने. मी जी के विद्यालय महाविद्यालय गौरवांची विद्यार्थिनी आहे. माझं असं म्हणणं आहे की अगोदर झाल्याला सेंटर होतं गौराबाईमध्ये, आता मनोहरभाई पटेल साले कशाला गेला आहे. तिथून खूप लांब आहे, 15 किलोमीटर दूर असते आणि आम्हाला सायकलनं जावं लागते. जाता येताना खूप त्रास होते, बसेसची व्यवस्थासुद्धा नाही. आम्ही लिफ्ट मागून या सायकलनं जातो. जाताना आमच्या फ्रेंडलासुद्धा लागते. काही विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना दुकार ताप आणि ते हॉस्पिटल आहे, पेपरला येऊ शकतसुद्धा नाही. त्यामुळे आपण कसं करायचं, विद्यापीठाला हीच विनंती आहे की अगोदर झालेलं होतं ते आम्हाला मनोहरभाई पटेल इथं साले कशाला न देता गौराबाई सेंटर इथंच द्यायला पाहिजे. एकूण किती विद्यार्थ्यांनी जातात तिथून? कितने होंगे? 8 और 10 मार्च 2000 हो जाते हैं. हाँ जी, है ना, है ना. ऑस्ट्रेलिया मैडम मैडम ये अटेस्टेड मार्ग. माझं नाव रेणू सय्याम. मी जी के कला महाविद्यालयाची स्टुडंट आहे. माझा बीएची विद्यार्थिनी आहे. आम्हाला खूप अडचण आहे की आम्हाला आमचा जो सेंटर मागील वर्षी होता झालेला होता, आता आम्हाला त्याच्या सेंटर साले कसा इथं गेला आहे. तर आम्हाला येण्या जाण्याची अडचण आहे की आमच्या पाशी जाण्याची साधन आहे, सायकलचे पण साधन आहे, तर आम्ही लिफ्ट मागू जातो. तर आमचे जो साधन आहे तर माझ्या मैत्रिणीचा हाताला लागला आहे, येण्या जाण्याचा साधन नाही त्याच्यामुळे. 20 किलोमीटर अंतरावर आहे. 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तुमच्या घरापासून कौरवान सेंटर किती अंतरावर आहे? 4 ते 5 किलोमीटर. तुम्ही काय मागणी कराल शासनाकडून? जो आमचं सेंटर आहे, जो आता MBBS पटेलला गेला आहे, तर आमची मागणी आहे की जो सेंटर आहे ते झालेलं आहे, कारण आम्हाला तिथं मी प्रीती दुर्गाप्रसाद ठाकरे, जी के कला व महिला महाविद्यालय कौराबांध येथील विद्यार्थिनी आहे. आमचा आधी सेंटर इथं झालेला होता आणि त्यामुळे आम्हाला तिथं जाणे सोयीस्कर होते. पण यावेळेस 2024 उन्हाळी परीक्षेमध्ये आम्हाला सालेकसा सेंटर देण्यात आला आणि तो आमच्या गावापासून 17 ते 18 किलोमीटरवर येतो. जाणे येण्यासाठी खूप त्रास होतो. आमची अशी विद्यापीठाकडून मागणी आहे की त्यांनी आम्हाला तेवढ्या दूर सेंटर न देता आमच्या गावाजवळच असलेल्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौराबाई येथे सेंटर देण्यात यावे. आणि जाताना येताना खूप त्रास होत असल्यामुळे बसेस रेग्युलर राहत नाही, येण्यासाठी वेळ होतो. आणि बसस्टॉपपासून सेंटर 1 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे उन्हामुळे खूप मुलींना त्रास होतो, काही आजारी पडतात. आणि अशी विद्यापीठाकडून अशी मागणी आहे, माझी आवर्जून मागणी आहे की त्यांनी आम्हाला आमच्या कॉलेजपासून जवळच असलेल्या 2 किलोमीटर असलेल्या 1 किलोमीटर असले अंतरावर असलेल्या झाल्यामध्ये गौराबाई या कॉलेजमध्ये आमचे सेंटर देण्यात आले.